राज्यातील विविध महामार्ग व शहरात बेशिस्त वाहन चालकामुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाकडून इंटरसेप्टर व्हेकल खरेदी करण्यात आली आहे. यात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीड गन, ई चलन यंत्रणा, मद्यपिनवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अनलायझर अशी अत्याधुनिक यंत्रणा असलेली 5 वाहनं सोलापूर व 3 वाहनं अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाली आहेत. राज्यातील विविध अपघातांमागे वाहन चालकांची बेशिस्तता हे प्रमुख कारण असल्याचं दिसून येत आहे. अर्थात वेगमर्यादा महामार्गावरची ओलांडल्यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडल्याचं दिसून आलंय. अनेक वाहन चालक मद्यप्राशन करून वाहनं चालवतात, त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळतं. महामार्गावरील बेशिस्तीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागानं 187 इंटरसेप्टर व्हेकल खरेदी केली असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयांना ही वाहनं देण्यात येणार आहेत. मद्याच्या नशेत वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आता जागेवरच कारवाई करणं शक्य होणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.